जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आदेशाची प्रशासनाकडून गंभीर दखल। राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या बाजूस असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नुकतेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या शेजारील अतिक्रमणे संबंधित विभागणी त्वरित काढून घ्यावीत असे आदेश दिले होते। त्यानुसार आज जत येथे तालुका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राज्य मार्गावरील शहीद अंकुश सोलवणकर चौक ते ST स्टँड परिसरात असलेली रस्त्याच्या शेजारील छोटी मोठी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली। ही अतिक्रमणे काढण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळी लेखी नोटीस देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते। राष्ट्रीय प्राधिकरणाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची रुंदी ही 73 मीटर इतकी असायला पाहिजे, परंतु जत शहरातून जाणारा हा महामार्ग करताना या महामार्गाच्या नियमावलीकडे संबंधित यंत्रणेने राजकीय दबावामुळे दुर्लक्ष केल्याने भविष्यात ही चूक महागात पडल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय महामार्गावरील ही अतिक्रमणे काढत असताना या महामार्गाचं काम करतेवेळी संबंधित विभागाने ज्या ठिकाणी लाल रंगाने रस्त्याच्या बाजूस हद्दी फायनल केल्या होत्या त्या हद्दीतील अतिक्रमणे तशीच ठेवल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईविषयी जत शहरासह तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे। जाकेश अदाटे जत।